Hello students, today's topic is your polynomial from 9th standard. Now see, practice set 3.3. Last session मध्ये आपण काय बघितलं होतं, linear method for division. We have seen two examples. Now see the next example. Now see the example number 5th. What is the example number 5th here? X raised to 4 minus 3x square minus 8 divided by x plus 4. So, first of all, right here, divisor polynomial, that is x raised to 4 minus 3x square minus 8 is equal to. First of all, write a divisor. What is the divisor? X plus 4 is the divisor. The first term of the divisor is here x, and the first term of the divisor is here x raised to 4. आता यामध्ये या x ला कोणत्या नंबर ने मल्टीप्लाई केल्यानंतर x raised to 4 येणार आहे, तर x क्यूब ने. हे कसं काढलं? मी यामध्ये काय केलं, x raised to 4 ऑफ द डिव्हिजन डिवाइडेड बाय x इज द फर्स्ट टर्म ऑफ द डिवायझर, यांचं कॅन्सलेशन केलं. x raised to 4 अपॉन x कॅन्सलेशन केलं, वी गेट हियर x क्यूब. x क्यूब हा जो नंबर आलेला आहे तो इथं लिहायचा, दॅट इज टर्म जी आलेली आहे x क्यूब इथं लिहायचे. का x क्यूब इंटू x वी गेट x raised to 4. यानंतर x क्यूब इंटू 4 वी गेट 4x क्यूब. 4x क्यूब ही जी टर्म आहे ती या डिव्हिजन मध्ये नाही आहे, म्हणजे ही टर्म एक्स्ट्रा आलेली आहे. ही टर्म काय आलेली आहे, एक्स्ट्रा आली आहे, ती मला रिमूव्ह करायची आहे. मग रिमूव्ह कशी करणार आहे? वी गेट हियर प्लस 4x क्यूब, याचा अपोजिट नंबर याच्यामध्ये ऍड करायचा. याच्या अपोजिट नंबर कोणती असणार आहे, किंवा अपोजिट टर्म कोणती असणार आहे, तर मायनस 4x क्यूब. सो राईट हियर मायनस 4x क्यूब. देन रिमेनिंग टर्म राईट ॲज इट इज. रिमेनिंग टर्म्स आर मायनस 3x स्क्वेअर मायनस 8 राईट ॲज इट इज. सो राईट हियर मायनस 3x स्क्वेअर मायनस 8 आफ्टर दॅट इज इक्वल टू first term right as it is, that is x cube in bracket x plus 4. Again write your divisor x plus 4. 4x cube then 3x square then minus 8. याच्यामध्ये कोणती लाईक टर्म नाही आहे, त्याच्यामुळे इथं पण आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणत्याही टर्मची करता येणार नाही आहे. सो x प्लस 4 विथ डिवायझर लिहिलं. नाउ द फर्स्ट टर्म ऑफ द डिवायझर इज x अँड हियर इज द टर्म मायनस 4x क्यूब. आता यामध्ये या x ला कोणत्या टर्मनी मल्टीप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन मायनस 4x क्यूब येणार आहे, तर यासाठी मी काय करणार आहे, इथे या 4x क्यूब ला मी x न डिवाइड करणार आहे. कॅन्सलेशन केल्यानंतर मला काय मिळतं, 4x स्क्वेअर. 4x स्क्वेअर ही जी टर्म आहे ती मी या ब्रॅकेटच्या अगोदर लिहिणार आहे. राईट हियर द टर्म 4x स्क्वेअर बिफोर द ब्रॅकेट x प्लस 4. सो राईट हियर 4x square minus sign as it is. Then write your remaining terms. Then 4x square into x, we get your 4x cube. And 4x square into 4, 4 into 4, 16x square. We get your minus 16x square, which is extra. Minus 16x square, याचा opposite number मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. मायनस 16x स्क्वेअर, याच्या अपोजिट नंबर कोणता येतो, प्लस 16x स्क्वेअर. सो राईट हियर प्लस 16x स्क्वेअर. आफ्टर दॅट राईट हियर रिमेनिंग टर्म्स. व्हॉट आर द रिमेनिंग टर्म्स? मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. सो राईट हियर मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. नाव 16x स्क्वेअर अँड मायनस 3x स्क्वेअर दीज आर लाईक टर्म्स. सो हियर प्लस अँड मायनस साइन्स आर हियर, डू सबट्रॅक्शन हियर. 16 minus 3, we get a 30x square. Therefore, write your first two terms, write as it is, x cube in bracket x plus 4, minus 4x square in bracket x plus 4, plus 16x square minus 3x square. Subtraction will be plus 13x square, last number as it is. Again, x cube in bracket x plus 4, minus 4x square in bracket x plus 4. Again write here x plus 4. So write here x plus 4. Now
The first term of the divisor is here x and here 13x square. 13x square ने सटी मी या x ला कोणता टर्म मी मल्टीप्लाई करणार आहे तर 13x ना हे कसं काढलं मी याच्यामध्ये या 13x square ला मी या x ना डिवाइड करणार आहे सो 13x square upon x वी गेट 13x सो राइट द टर्म 13x बिफोर दिस ब्रैकेट एंड प्लस साइन एज इट इज नाउ डू मल्टीप्लिकेशन 13x into x we get 13x square 13x into 4 13x into 4 we get 52x we get here 52x plus 52x ही टर्म एक्स्ट्रा झाली आहे ती रिमूव्ह करायची मला याचा अपोजिट नंबर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे याचा अपोजिट टर्म मी याच्यामध्ये ऍड करणार आहे सो प्लस 52x अपोजिट टर्म मायनस 52x सो राइट हियर माइनस 52x लास्ट ऑफ माइनस 8 एज इट इज नाउ अगेन राइट हियर x क्यूब इन ब्रैकेट x प्लस 4 माइनस 4x स्क्वायर इन ब्रैकेट x प्लस 4 प्लस 13x इन ब्रैकेट x प्लस 4 माइनस नाउ अगेन राइट हियर डिवाइजर व्हाट इज दैट x प्लस 4 Here is the first term x. Here is the term 52x. आता यामध्ये या x ला कोणत्या नंबर ने मल्टीप्लाई केल्यानंतर मला 52x मिळणार आहे तर 52. So write here 52 number before the bracket. So now do the multiplication here. Minus 52 into x we get minus 52x. And minus 52 into 4 we get here 208. Minus 208. माइनस 208 हा नंबर एक्स्ट्रा आलेला आहे तो मला रिमूव्ह करायचा आहे माइनस 208 याचा अपोजिट नंबर घ्यायचा आहे माइनस 208 अपोजिट नंबर प्लस 208 सो राइट हियर प्लस 208 एंड लास्ट नंबर माइनस 8 राइट एज इट इज नाउ हियर प्लस 208 माइनस 8 डू सबट्रैक्शन सबट्रैक्शन विल बी प्लस 200 Therefore, here we get x cube in bracket x plus 4 minus 4x square in bracket again x plus 4 plus 13x in bracket x plus 4 plus 13x in bracket x plus 4 minus 52 in bracket x plus 4 and last plus 200 because plus 200 minus 8 become plus 200 subtraction will be there now in the first term second term third term and the fourth term x plus 4 is a common in the first term second term third term and fourth term x plus 4 is the common therefore common out here x plus 4 and write remaining terms in another bracket therefore first of all common out here x plus 4 from the first four terms now what are the remaining terms x cube minus 4x square plus 13x and minus 52 these are the remaining terms right in another bracket so write in another bracket x cube minus 4x square plus 13x and minus 52 last number that is plus 200 right as it is now we get the dividing polynomial in the form divisor into quotient plus remainder so from this matter we get quotient that is x cube minus 4x square plus 13x minus 52 is a quotient and what is the remainder we get here 200 is a remainder so write here mention here also x is to 4 minus 3x square minus 8 is equal to Now write your quotient. Quotient is equal to what we get here? X cube minus 4x square plus 13x minus 52 as a quotient. And write your remainder also. We get remainder that is positive 200. Therefore, from this matter we get your quotient and remainder. So this is the example number. Which one? Fifth one from practice set 3.3. Now, today's homework is
3.3 उम्र. Solve example number 3rd, 4th and 6th by linear method for division. Solve example number 3, 4 and 6 by linear method for division. Last session मध्ये आपण काय केलं होतं, हेच examples आपण हेच examples आपण homework म्हणून घेतली होती. आपण ती कोणत्या method ने solve केली होती, synthetic division method ने. आता आपण पुढचे next concept बघायची आहे. Now see the next concept, that is value of the polynomial. Value of the polynomial means what? If in a polynomial, if the variable is replaced by the number, then we get the value of the polynomial. For example here, for example, p of x is equal to 2x square minus 3x plus 5 is the example of the polynomial. Polynomial always represented by this symbol. Polynomial p, variable in the given polynomial is a x, therefore write here p of x, read as a p of x is equal to 2x square minus 3x plus 5 is the example of the polynomial. Now put here or replace here the variable by the number 2, therefore we get p of 2. जिथे जिथे वेरिएबल आहे तर काय रिप्लेस करायचं, इन प्लेस ऑफ एक्स राइट देयर 2. सो p ऑफ x, दैट इज p ऑफ 2 इज इक्वल टू 2x स्क्वेअर, दैट इज 2 इनटू 2 स्क्वेअर. x च्या ऐवजी काय लिहायचं, 2 लिहायचं. सो 2 स्क्वेअर मायनस 3x, 3x दैट इज देयर इज अ मल्टिप्लिकेशन बिटवीन 3 एंड x. सो राइट इज 3 इनटू 2 प्लस 5 एज इट इज इक्वल टू 2 into 2 square, we get here 4 minus 3 into 2, 6 plus 5 as it is equal to 4 into 2, we get here 8. So 8 minus 6 plus 5 is equal to 8 minus 6, we get how many? 2. And 2 plus 5, we get 7. Therefore, value of the polynomial px for x is equal to 2 is here 7. Therefore we get p of 2 is the 7. So this is the value of the polynomial. In the next session we will see next practice set 3.4. Till then, good day.